फ्रेंड्स, वेलकम टू रिलायबल इंग्लिश क्लास चोपड़ा। लेट्स बिगिन द थर्ड वीडियो ऑफ 1.1 बीइंग नेबरली। विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे रिलायबल इंग्लिश क्लास चोपड़ा या यूट्यूब चैनल मध्ये हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आता आपण तिसऱ्या व्हिडिओला सुरुवात करतोय 1.1 च्या। तत्पूर्वी मी आपणास विनंती करतो की जर का आपण आधीचे दोन व्हिडिओ बघितलेले नसतील तर आधी ते बघा, त्याच्यानंतरच हा व्हिडिओ बघा, कारण तुम्हाला ते बेसिक तिकडचं कळल्याशिवाय हा व्हिडिओ समजणार नाही। तुम्ही जर का प्रत्यक्ष हाच व्हिडिओ बघत असणार फर्स्ट टाइम तर तुम्हाला बऱ्यापैकी अडचणी येतील, येतंय लक्षात। त्यासाठी सिरियल आधी फर्स्ट, त्याच्यानंतर सेकंड, आणि आता हा आहे तुमचा थर्ड, येतंय लक्षात। तर बघा, आधी आपण काय बघितलं येतंय का लक्षात? थोडक्यात मी 5 मिनिटात आधी ज्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतोय मित्रांनो, आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊया। तर सुरुवातीला मेघ आणि जो या दोन बहिणींमधलं संभाषण चालू आहे, येतंय का लक्षात? मेघ जोला विचारते की म्हणे तू नेमकी जाते कुठे, तर ती काय सांगते, म्हणे मी एक्सरसाइज करायला चालली। आता नेमकं ती कशी जात असते, तिचं जातानाचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यात असं सांगितलेलं आहे की ती आहे ना असं पाय रखडत रखडत, म्हणजे खूप कष्टाने बरफात न चालत घरात येते। तिने रबर बूट घातलेले आहेत, त्याच्यानंतर तिने जुनं असं एकदम पोत्यासारखा तो असा लांब असा झगा असतो, येतंय लक्षात, तो घातलेला आहे। त्याला अशी टोपी आहे, येतंय लक्षात? तिच्या एका हातामध्ये झाडू आहे आणि दुसऱ्या हातामध्ये पावडी आहे। एवढं सगळं असं साहित्य तिच्या एवढं बघून तिच्या बहिणीने मेघने तिला विचारलं की तू नेमकं जाते कुठे आहे, त्यावेळेस ही काय ही तिला योग्य उत्तर देत नाही। ही म्हणे मी चालली म्हणे एक्सरसाइज करायला। मग मेघ पण काही थांबत नाही, मेघ पण तिला सांगून देते की म्हणे मला असं वाटतं सकाळी तू ज्या दोन फेऱ्या मारल्या म्हणे मॉर्निंग वॉक म्हणून तेवढ्या पुरेशा आहेत, येतंय का लक्षात? आणि मला असं वाटतं की बाहेर खूप थंड आहे आणि कंटाळवाणा आहे, आणि तू या अशा बाहेर थंडीमध्ये न जाता शेकोटी जवळ बसून ऊब घेत राहावं, येतंय का लक्षात? आणि स्वतःला कोरडं ठेवावं अशी माझी अपेक्षा आहे म्हणे। आता ही जी जो असते ही एकदम आउटस्पोकन असते, येतंय का लक्षात? ही एकदम स्पष्ट वक्ता असते, ही डायरेक्ट तोंडावर बोलून देते जे काय बोलायचं असतं समोरच्या व्यक्तीला। ही काय सांगते, मला कोणाचा सल्ला घ्यायला आवडत नाही म्हणे, आणि मी दिवसभर अशी निश्चल माजरी सारखी एका जागी बसून नाही राहू शकत म्हणे, मी आणि शेकुटीजवळ बसून असं डुलक्या द्यायला पण मला आवडत नाही म्हणे, मला काहीतरी साहसी कृत्य करायला आवडतात म्हणे, आणि मी चालली म्हणे आता साहसी कृत्याच्या शोधात मी चालली म्हणे असं ती सांगते, लक्षात येते मित्रांनो। तर पुढे बघा, मग तिथं निघून जाते आणि मेघ काय करते, मग मेघ परत जाते शेकुटीजवळ स्वतःला ऊब देत बसते। नंतर इवानो म्हणून एक हिस्टॉरिकल नॉवेल आहे वॉल्टर स्कॉटांचं, ते वाचत बसते ते, आणि जो रस्त्याला कोरायला सुरुवात करते, येतंय रस्ता साफ करायला सुरुवात करते खूप मोठ्या उत्साहाने कष्टाने, येतंय का लक्षात? आणि थोडा हलका बर्फ पडलेला असतो, ती तिच्या झाडूने सगळा बर्फ झाडून सगळं गार्डन असं एकदम स्वच्छ करून टाकते तिच्या बहिणीसाठी, बेत नावाच्या तिच्या बहिणीसाठी, कारण तिची बहीण जी बेत आहे ती ऊन पडलं, येतंय का लक्षात? ऊन पडलं की ती बाहेर येते आणि तिच्या ज्या भावल्या आहेत, येतंय का लक्षात, वेळ्या वाकड्याच्या घेऊन तिथं ती खेळत असते, येतंय का लक्षात? आणि आता तो जो गार्डन आहे तो गार्डन त्याच्या एका बाजूला जोचं घर आहे, आता जोचं फॅमिली म्हणजे काय मार्च कुटुंब, मार्च हे आडनाव आहे मित्रांनो, परत एकदा सांगतो, एका बाजूला जोचं फॅमिली आहे आणि एका बाजूला लॉरीची फॅमिली आहे, आणि त्यांच्यामध्ये गार्डन आहे म्हणजे गार्डन त्यांना सेपरेट करतो। आता त्यांची दोघांची जी घरं आहेत ना ती शहराचा उपनगरात आहे, परंतु तो खेड्यासारखा भाग आहे, कारण तिथे बघा असं गार्डन आहे, नंतर तुम्हाला सांगू वनराई आहे, येतंय का लक्षात? त्याच्यानंतर शांत असे रस्ते आहेत आणि असं छोटस कुंपण आहे, छोटस कुंपण दोघं घरांना अलग करत असतं। तर एका बाजूला या जोचं एकदम जुनाट विटकरी रंगाचं असं एकदम गरिबीचं प्रदर्शन करणारं घाणेरडं असं एक घर आहे तिचं, एवढं सुंदर नाही आहे तुलनेने सांगायचं झालं तर, आणि तिच्या घरावर मात्र ज्या वेळी आहेत वेगवेगळ्या त्या पूर्ण पसरून गेलेल्या आहेत, पूर्ण घर तिच्या घराला झाकून टाकलेलं आहे, आणि उन्हाळ्यामध्ये त्याला मस्त सुंदर फुलं लागतात आणि म्हणून ते गरिबीतलं घर सुद्धा खूप सुंदर दिसतं, येतंय का लक्षात?
आता दुसऱ्या बाजूला सांगायचं झालं तर एक मोठा दगडी राजवाडा आहे आणि तो आराम आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे. येतंय का लक्षात? आणि एकदम असं खूप मोठं बिल्डिंग आहे ती, काय म्हणतो आपण, मॅन्शन म्हणजे किल्ला आहे तो. येतंय का लक्षात? आणि मस्त आजूबाजूला ग्राउंड आहे, नंतर झाड वगैरे लावण्यासाठी असलेलं ते शीतगृह घडून आपण तसं केलेलं आहे. घराचे पडदे इतके श्रीमंत, लोकांचे लक्षणं त्या पडद्यांकडे बघून दिसतात. येतंय का लक्षात? सगळं काही एकदम असं भारी भारी आहे त्या घरामध्ये. येतंय लक्षात? पण तरी सुद्धा त्या घराकडे बघितल्यानंतर असं एकदम विचित्र वाटत. एकीकडे सांगायचं झालं तर ते श्रीमंती थाटाचं प्रदर्शन करणारं ते घर आहे, परंतु दुसऱ्याकडे दुसरीकडे सांगायचं झालं तर असे निर्जीव वाटतं, ते उदासवान कंटाळवान देखील वाटतं. कारण ते त्या घरामध्ये, त्या घराचं जे ग्राउंड आहे तिथे एकही लहान बाळ खेळताना दिसत नाही, मुलगा खेळताना दिसत नाही, किंवा त्या घराची जी खिडकी आहे त्या खिडकीतनं आई सारखं स्मित हास्य देणारी एकही स्त्री कोणी दिसत नाही. येतंय का लक्षात? फक्त काही लोक येतात आणि जातात, आणि ते पण दोनच जण आहेत. ते म्हणजे एक बाबा आहेत, म्हातारे बाबा आणि त्यांचा नातू, बस दोनच लोक असतात. तर मित्रांनो, दुसऱ्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत आपण आलेलो होतो. आता आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये त्याचं पुढचं जे काही आहे ते बघायला सुरुवात करूया. मी आशा करतो आपल्याला सगळ्यांना मी जे काही सांगितलं ते कळलं असेल. इथपर्यंत संभाषण फक्त दोनच जणांमध्ये होतं. कोणाकोणामध्ये? माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये. नाही, माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये नव्हतं संभाषण, जो मध्ये आणि मेक मध्ये होतं मित्रांनो. ओके, तर बघा या पॅरेग्राफला सुरुवात करूया आपण. या पॅरेग्राफ पासून राहिलेलं आहे. ओके, समजतंय, दिसतंय सगळ्यांना एकदम व्यवस्थित, कोणालाही काहीही अडचण नाहीये. ओके फ्रेंड्स, करूया सुरुवात. आपण सगळे आनंदित असणार. माझं शिकवलेलं जर का मित्रांनो आपल्याला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि आपण जर का फर्स्ट टाइम आज हा व्हिडिओ बघत असणार आणि आपण जर का चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. येत आहे लक्षात? त्याच्याने माझा कॉन्फिडन्स वाढेल आणि वर्षभर मी तुमच्यासाठी असंच सुंदर मटेरियल उपलब्ध करून देईल. तुम्हाला 11वीला वर्षभर सगळं टोटल पुस्तकाचे व्हिडिओ अशाच पद्धतीने मिळतील. येतंय लक्षात? मी आधीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, महिन्यात कमीत कमी 15 लेक्चर तुम्हाला देण्याचं माझं नियोजन आहे. म्हणजे एका दिवसाआड एक लेक्चर तुम्हाला दिलं गेलं पाहिजे. सध्या कसं आहे, मी फुल फ्लोमध्ये तुमचेच लेक्चर बनवून घेतोय. 5-6 म्हणजे जर आपल्याला ते 5-6 दिवस पुरणार आहेत. येतंय लक्षात मित्रांनो? तर व्यवस्थित लक्ष द्या आणि जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे जे मित्र जॉईन झालेले नसतील त्यांना जॉईन होण्यासाठी पण मदत करा. ओके, त्यांना याबद्दल माहिती द्या. तुम्हाला मी प्रश्न उत्तरांची PDF सुद्धा व्हॉट्सॲपला पाठवणार आहे. येतं एक लक्षात? मी करतोय. मला टायपिंगला जर का कोणी चांगला व्यक्ती भेटला तर त्या संदर्भात पण माझं कामगिरी सुरू आहे. त्याच्यानंतर प्रश्न उत्तरांचे सुद्धा व्हिडिओ मिळतील तुम्हाला. एकदम एक एक शब्द एकदम सुंदररित्या एक्सप्लेन होणार आहे आणि प्रत्येक व्हिडिओ मी 30 मिनिटांचा बनवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच तुम्हाला नेट पण पुरेल, तुमचे इतर जे काही असेल ते पण, आणि आपल्या याला पण तुम्हाला नेट पुरणार आहे मित्रांनो. येतंय लक्षात? चला मग, वेळ न गमवता आपल्या कामाला सुरुवात करूया. आणि तुम्हाला सगळ्यांना या सगळ्या गोष्टी खूपच आवडतील अशी मी आशा करतो मित्रांनो. येतंय लक्षात? सॉरी, एकच मिनिट, माझे थोडं सेटअप चुकला. तर मित्रांनो लक्ष द्या, मी तुम्हाला प्रश्न देखील विचारणार आहे. येतंय लक्षात? तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये देऊ शकता. येतंय का लक्षात? परंतु मी चॅटिंगकडे जास्त लक्ष देत नाही. कारण काय होतं, आपण त्याच्याकडे लक्ष दिलं की मग भरपूर वेळ जातो आणि अर्धा तासाचं काम 1 तास लागतं. आणि आता सध्या नेट तुम्हाला पूर्ण मुश्किल आहे, त्याकरता मी पटापट आपल्या कॉन्सेप्ट तुमच्यापर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न हा करतोय मित्रांनो. ओके फ्रेंड्स, चला करूया सुरुवात. टुजोज लायुली फॅन्सी म्हणजे तिची जी जिवंत कल्पना होती जोची. येतंय का लक्षात? लायुली फॅन्सी म्हणजे काय? जिवंत कल्पना. आता फॅन्सीचा अर्थ काय होतो? फॅन्सी ड्रेस, आकर्षक ड्रेस. तर फॅन्सीचा खरा अर्थ आहे मित्रांनो कल्पना. तर तिची एक अशी उत्स्फूर्त कल्पना असते तिच्या डोक्यामध्ये. कशाबद्दल? धिस फाईन हाऊस, या सुंदर घराबद्दल. सीम्ड वाटायची
अ काइंड ऑफ म्हणजे एक प्रकारचं एन्चेंटेड पॅलेस. तिच्या मनामध्ये तो ते जे घर होतं लॉरीचं ते जणू काही एक एन्चेंटेड पॅलेस आहे म्हणजे मंत्रमुग्ध करणारा राजवाडा आहे असं तिला वाटायचं. अजून पुढे काय वाटायचं म्हणजे बघा तिने कशी फॅन्सी केलेली होती, कशी कल्पना केलेली होती, तो जो पॅलेस आहे तो कसा आहे, फुल ऑफ स्प्लेंडर्स अँड डिलाइट्स. म्हणजे काय स्प्लेंडर्स, म्हणजे काय स्प्लेंडर, वैभव. स्प्लेंडर म्हणजे काय, वैभव, ऐश्वर्य. अँड डिलाइट्स म्हणजे आनंद. पुढे बघा, विच नो वन एन्जॉइड, ज्याचा कोणीही आनंद घेत नाही. लक्षात घ्या, तिला ते जे घर होतं ना त्याच्याबद्दल तिने काय फॅन्सी म्हणजे कल्पना करून ठेवलेली होती, ते जे घर आहे ना जणू काही ते एक एन्चेंटेड पॅलेस म्हणजे काय, एक जादुई राजवाडा आहे, त्याच्यामध्ये खूप सारा वैभव आहे, खूप सारा आनंद आहे, आणि ज्याचा कोणीच आनंद घेत नाही, ज्याचा कोणी उपभोग घेत नाही. विच नो वन एन्जॉइड म्हणजे ज्याचा कोणीही उपभोग घेत नाही. पुढे बघा, शी हॅड लॉंग वॉन्टेड टू बी होल्ड दीज हिडन ग्लोरीज अँड टू नो द लॉरेन्स बॉय हु लुक्ड ॲज इफ ही वुड लाईक टू बी नोन इफ ही ओनली, बघा पुढे, इफ ही ओनली न्यू हाऊ टू बिगिन. शी हॅड लॉंग वॉन्टेड, तिची फार काळापासून इच्छा होती, टू बी होल्ड, बी होल्ड म्हणजे काय पाहणे, बी होल्ड म्हणजे काय पाहणे, दीज हिडन ग्लोरीज. हिडन ग्लोरीज म्हणजे काय, दडलेलं वैभव, कारण ते आतमध्ये होतं, ते कोणाला दिसत नव्हतं. तिच्या मताने ते काय होतं, ग्लोरीज होतं, वैभव होतं, पण कसं होतं, हिडन. हिडन म्हणजे काय, लपलेलं, दडलेलं. आणि अजून, टू नो द लॉरेन्स बॉय, आणि तो जो लॉरेन्स कुटुंबातला जो मुलगा होता त्याला पण तिला ओळखायचं होतं, त्याच्याशी पण तिला परिचय करायचा होता. आता तो मुलगा हु लुक्ड ॲज इफ ही वुड लाईक टू बी नोन, जो बघितल्याबरोबर असं वाटत होतं की ज्याला आपला परिचय दुसऱ्यांशी करून घ्यायला आवडेल. हु लुक्ड, जो दिसत होता ॲज इफ जणू काही ही वुड लाईक, त्याला आवडेल टू बी नोन म्हणजे प्रसिद्ध व्हायला. इफ ही ओनली न्यू हाऊ टू बिगिन, फक्त त्याला जर का कळलं की कशा पद्धतीने सुरुवात करावी परिचय करायची, म्हणजे तिला असं वाटत होतं जशी तिची इच्छा होती त्याच्याशी परिचय करून घ्यायची, तसं त्याच्याकडे बघून त्याची पण इच्छा आहे तिच्याशी परिचय करून घ्यायची असं तिला वाटत होत. लक्षात घ्या, फक्त त्याला कळत नव्हतं की सुरुवात कशी करावी. सिन्स द पार्टी संपल्यापासनं शी हॅड बीन मोर इगर, ती अधिकच उत्सुक होती दॅन एवर, आधीपेक्षा. येतंय लक्षात, पार्टी असते आणि ती पार्टी आटोपल्यानंतर शी हॅड बीन मोर इगर दॅन एवर, आतापर्यंत जी जेवढी इगर, इगर म्हणजे काय उत्सुक, आतापर्यंत ती जेवढी उत्सुक नव्हती त्याला भेटण्यासाठी त्यापेक्षा जास्त उत्सुक ती झालेली होती. आणि बघा, अँड हॅड प्लॅन्ड मेनी वेज ऑफ मेकिंग फ्रेंड्स विथ हिम, आणि तिने हॅड प्लॅन्ड मेनी वेज, तिने खूप सारे मार्ग प्लॅन करून ठेवलेले होते कशाचे, ऑफ मेकिंग फ्रेंड्स विथ हिम, त्याच्यासोबत मैत्री करायचे. बरं मित्रांनो, मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये आईस ब्रेकर्स सांगितले, वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी जशी होती तुम्हाला दहावीपर्यंत चिट चॅट, येत आहे का लक्षात, पाठाशी रिलेटेड. तसं आता आईस ब्रेकर्समध्ये पण पाठाशी रिलेटेडच आहे. बघा सगळे प्रश्न कसे होते, ते मैत्री करण्या संदर्भात होते, आणि ह्या पाठामध्ये पाठाचा मेन सेंट्रल आयडिया काय मित्रांनो, मैत्री करणे. येत आहे लक्षात. तर इथपर्यंत आपण काय पाहिलं, थोडक्यात एक मिनिटात सांगतो, जोने अशी कल्पना करून घेतलेली होती की ते जे घर आहे ते जादुई राजवाडा आहे, तो त्याच्यामध्ये खूप सारं स्प्लेंडर आणि डिलाईट आहे, म्हणजे खूप सारं वैभव आणि ऐश्वर आहे आणि आनंद आहे, आणि ज्याच्या कोणी उपभोग घेत नाही, आणि तिची खूप दिवसापासून इच्छा होती त्या घरामध्ये दडलेलं जे काही वैभव होतं ते जाणून घ्यायचं, आणि तिला लॉरेन्स या मुलाशी परिचय पण करून घ्यायचा होता, जो स्वतःहून परिचय करून घेण्यासाठी उत्सुक आहे असं तिला वाटत होतं, फक्त त्याला कळत नाही बाबा कशी सुरुवात करावी परिचय करून घ्यायची. पार्टी आटोपल्यानंतर ती अधिकच उत्सुक झाली आणि तिने खूप सारे मार्ग डोक्यामध्ये योजून ठेवलेले होते कशाचे, ऑफ मेकिंग फ्रेंड्स विथ ही, म्हणजे मैत्री करण्याचे अनेक मार्ग शोधून काढलेले होते. लक्षात घ्या.
तर आपल्या लक्षात येत असेल मित्रांनो, येत आहे लक्षात, तर तिने खूप सारे मार्ग शोधून काढलेले होते. बघा पुढे, माता पुढे काय दिलेलं आहे, बट ही हॅड नॉट बीन सीन लेटली, म्हणजे तो बऱ्याच दिवसापासून दिसलेला नव्हता. अँड जो बिगॅन टू थिंक, तिने विचार करायला सुरुवात केली, ही हॅड गॉन अवे, जणू काही तो चालला गेलेला आहे. वेन शी वन डे स्पाइड अ ब्राउन फेस ॲट अँड अपर विंडो लुकिंग विस्टफुली डाऊन इन टू देअर गार्डन वेअर बेथ अँड ॲमी वेअर स्नो बॉलिंग वन अनादर. बघा मित्रांनो, एकदम व्यवस्थित समजून घ्या. तर ती त्याच्याशी मैत्री करण्याचे अनेक मार्ग तिने शोधून ठेवलेले होते, परंतु ही हॅड नॉट बीन सीन लेटली, तो बऱ्याच दिवसापासून दिसलेला नव्हता. जो बिगॅन टू थिंक, जोने विचार करायला सुरुवात केली, ही हॅड गॉन अवे, जणू काही तो चालला गेलेला आहे. वेन शी वन डे स्पाइड, स्पाइड म्हणजे काय, गुप्तपणे नजर ठेवणे, स्पाय असतात ना, स्पाय म्हणजे काय, गुप्तहेर. वेन शी वन डे स्पाइड अ ब्राऊन फेस, जेव्हा तिने एक ब्राऊन म्हणजे तपकिरी रंगाचा चेहरा तिने बघितला, त्याचा चेहरा येतो कोणाचा, लॉलीचा, ऍट अँड अपर विंडो, एके दिवशी तिला त्या तो जो मॅन्शन होता, तो जो राजवाडा होता, तो जो किल्ला होता, त्याच्यावरच्या खिडकीमधून एक तपकिरी रंगाचा चेहरा तिला डोकावताना दिसला. लुकिंग विस्टफुली म्हणजे काय, विस्टफुली म्हणजे काय, खूप इच्छा असणारा. डाऊन इन टू देअर गार्डन, येत आहे का लक्षात, लुकिंग विस्टफुली डाऊन इन टू देअर गार्डन. आता दुःखाने, आता बघा, लॉंगिंगली सॅडली थिंकिंग ऑफ द पास्ट, म्हणजे काय, भूतकाळातल्या गोष्टींबद्दल जणू काही तो विचार करतोय, अशा पद्धतीने तो खिडकीत उभा दिसला. कळतंय तुम्हाला, लक्षात येत आहे मित्रांनो, विस्टफुली डाऊन इन टू देअर गार्डन, हे खालचं दिसत नसेल तुम्हाला, आता दिसत असेल मात्र. ओके, आता तो वरून काय बघत होता, लुकिंग विस्टफुली डाऊन इन टू देअर गार्डन, म्हणजे खूप इच्छा होती त्याची तीव्र गार्डन मध्ये येण्याची. वेअर जेथे बेथ अँड ॲमी वेअर स्नो बॉलिंग वन अनादर, जेथे बेथ आणि ॲमी दोघेही बहिणी आहेत, कोणाच्या, मेक याच्या, मेकच्या आणि जोच्या, त्या एकमेकांवर स्नो बॉलिंग म्हणजे काय, बर्फाचे बॉल करत होते, ते स्नोचे बॉल करत होते आणि एकमेकांच्या अंगावर फेकत होते, आणि त्यावेळेस तो पण विस्टफुली म्हणजे तीव्र इच्छा करत होता खाली यायला, आपल्याला भेटेल बघ. तर त्या दिवशी तिला कळलं की तो कुठे गेलेला नाहीये, पण तो वर घरातच आहे आणि असं गुपचूप तू पाहतोय खाली, येत आहे लक्षात. तर तुम्हाला हा पॅरेग्राफ कळला असेल मित्रांनो, याच्यावरचे प्रश्न मी लगेच घेऊन टाकतो, याच्यावरचे प्रश्न मी लगेच घेऊन टाकतो. थोडक्यात बघा, याच्यात मी काय सांगितलं, जोने अशी कल्पना केलेली होती की ते जे घर आहे ना, ते जणू काही एक जादुई राजवाडा आहे, त्याच्यामध्ये खूप सारं स्प्लेंडर आणि डिलाईट म्हणजे वैभव आणि आनंद आहे, परंतु त्याचा कोणीच आनंद घेत नाही. तिची अशी इच्छा होती, त्या घरामध्ये दडलेलं जे वैभव आहे ते तिला जाणून घ्यायचं होतं, त्या लॉरेन्स या मुलाशी तिला परिचय करून घ्यायचा होता, ज्या मुलाकडे बघून असं वाटत होतं की त्याला सुद्धा परिचय करून घ्यायची इच्छा आहे, फक्त त्याला कळत नाही सुरुवात कुठून करावं. मात्र पार्टीनंतर तिची ती इच्छा अधिकच जागृत झालेली होती आणि तिने खूप सारे मार्गसुद्धा ठरवून घेतलेले होते याच्याशी मैत्री करण्याचे, परंतु तो तिला बरेच दिवस दिसला नाही आणि जोला असं वाटलं की तो चालला गेला की काय. परंतु एके दिवशी तिने वर नजर टाकली तर खिडकीतनं एक ब्राऊन फेस तिला खाली बघताना दिसला तिच्या बहिणींकडे, आणि तिच्या बहिणी बेत आणि आम्ही ह्या एकमेकांवर बर्फाचे गोळे बनवून मारत होते आणि असं वाटत होतं या मुलाकडे बघून की त्याची सुद्धा खाली येऊन खेळायची इच्छा आहे, येत आहे लक्षात. तुम्हाला हा पॅरेग्राफ कळला असेल मित्रांनो, आपण आता याच्यावरचे प्रश्न उत्तर घेऊया. व्हॉट वॉज जोज लाईव्हली फॅन्सी अबाउट द हाऊस ऑफ लॉरेन्स, येत आहे लक्षात. व्हॉट वॉज जोज लाईव्हली फॅन्सी अबाउट लॉरेन्स हाऊस, आता बघा, धिस हाऊस सीम्ड अ काइंड ऑफ एन्चांटेड पॅलेस full of splendors and delights which no one enjoyed. Okay, what had Joe long wanted,
म्हणजे तिला तिची बऱ्याच काळापासून काय इच्छा होती, टू बी होल्ड दीज हिडन ग्लोरीज, हे दडलेले वैभव बघणे, अँड टू नो द लॉरेन्स बॉय. ओके, हाऊ डीड लॉरेन्स लुक, हाऊ डीड लॉरेन्स लुक म्हणजे तो कसा दिसत होता, ही लुक्ड एज इफ ही वुड लाईक टू बी नोन इफ ही ओनली न्यू हाऊ टू बिगिन. ओके, व्हेन शी हॅड बीन मोर ईगर दॅन एव्हर, व्हेन शी हॅड बीन मोर ईगर दॅन एव्हर सिन्स द पार्टी, सिन्स द पार्टी. ओके, वॉट जो हॅड प्लॅन्ड, वॉट जो हॅड प्लॅन्ड, जो हॅड प्लॅन्ड मेनी वेज ऑफ मेकिंग फ्रेंड्स विथ लॉरेन्स. ओके, व्हेन लॉरेन्स हॅड नॉट बीन सीन लेटली व्हाट डीड जो बिगिन टू थिंक, व्हेन जो हॅड नॉट बीन सीन लेटली व्हाट डीड जो बिगिन टू थिंक, शी बिगिन टू थिंक दॅट ही हॅड गॉन अवे. ओके, व्हाट डीड जो स्पाय वन डे, व्हाट डीड जो स्पाय वन डे, तिने कशाचा बघा स्पाइडर मधून डीड काढला मी, हा प्रश्न बोलला ना, अ ब्राउन फेस ॲट अन अपर विंडो लुकिंग विस्टफुली डाऊन इन टू देअर गार्डन वेअर बेथ अँड एमी वेअर स्नो बॉलिंग वन अनादर, हू वेअर स्नो बॉलिंग वन अनादर, हू वेअर स्नो बॉलिंग वन अनादर, बेथ अँड एमी, बेथ अँड एमी वेअर स्नो बॉलिंग वन अनादर. ओके, लक्षात येत आहे, चला पुढे जाऊया. That boy is suffering for society and fun. तो मुलगा समाज आणि मजेसाठी त्रासलेला आहे. That boy is suffering for society and fun. म्हणजे तो मुलगा समाजात येण्यासाठी आणि मजा करण्यासाठी, समाजात म्हणजे काय त्याच्या वयाच्या इतर मुलामुलींमध्ये येण्यासाठी आणि मौज मजा करण्यासाठी तो त्रस्त झालेला आहे. येत आहे लक्षात. She said to herself, ती स्वतःला म्हणाली, his grandpa does not know, त्याच्या ग्रँडपाला कळत नाही, what's good for him, what's म्हणजे काय, what is good for him, त्याच्या ग्रँडपाला कळत नाही की त्याच्यासाठी काय योग्य आहे, and आणि ते grandpa keeps him shut up all alone, आणि त्याचे ते grandpa त्याला बंद करून ठेवतात. येत आहे लक्षात, एकट्याला, त्यांना कळत नाही की त्याला काय पाहिजे, तर व्हॉट्स गुड फॉर हिम, त्याच्यासाठी काय चांगलं आहे, तर ही नीड्स, बघा मित्रांनो, ही नीड्स अ पार्टी ऑफ जॉली बॉईज टू प्ले विथ, त्याला सोबत खेळायला जॉली बॉईजची गरज आहे. जॉली म्हणजे काय, गमतीदार, गंमत जम्मत करणारे, हसणारे, खेळणारे. ओके, और किंवा समबडी यंग अँड लायवली, कोणीतरी तरुण आणि एकदम उत्साही, लायवली म्हणजे जिवंत असा अर्थ ना, उत्साही, कोणीतरी तरुण आणि उत्साही व्यक्तीची त्याला सोबत गरज आहे. कळतंय तुम्हाला? तर ती काय म्हणते, तो जो मुलगा आहे ना, तो त्याच्या वयाच्या मुलांमध्ये येण्यासाठी आणि मौज मजा करण्यासाठी तरसतोय. येतंय लक्षात. त्याच्या आजोबांना कळत नाही की त्याच्यासाठी काय चांगलं आहे, आणि ते त्याला शटअप म्हणजे बंद करून ठेवतात एकट्याला, आणि त्याला जॉली बॉईजची गरज आहे, किंवा एखादा तरुण आणि उत्साही मुलाची गरज आहे. पुढे बघा. आय हॅव अ ग्रेट माइंड टू गो ओव्हर, तिथे जाण्याचं माझं मन आहे, ग्रेट माइंड, माझ्याकडे भारी आयडिया आहे तिथे जाण्याची, अँड आणि टेल सांगणे द ओल्ड मॅन, ओल्ड जेंटलमॅन सो, आणि त्या म्हाताऱ्या
सभ्यगृह स्थला तस सांगायची माझी इच्छा आहे, कारण ती आधीच एकदम धाडसी आउट स्पोकन आहे, तिला साहसी कृत्य करायला आवडतात। येतंय का लक्षात? ती काय म्हणते, तो मुलगा आहे ना समाजात येण्यासाठी, म्हणजे त्याच्या वयाच्या मुलांमध्ये येण्यासाठी आणि मजा करण्यासाठी आसुसलेला आहे, तर असतोय तो, आणि त्याच्या आजोबांना कळतच नाही त्याच्यासाठी काय चांगलं आहे। ते त्याला नेहमी एकट्याला बंद करून ठेवतात, त्याला त्याच्या वयाच्या मुलांची गरज आहे, जे एकदम असे जॉली असतील, खेळकर असतील, किंवा एखादा असा तरुण आणि एकदम उत्साही। माझ्या डोक्यामध्ये कल्पना आहे जायचं आणि त्या बाबांना तसं सांगायचं की तुम्ही त्याला मोकळं सोडा, त्याला तुम्ही घरातल्या घरात दाबून ठेवलेला आहे, हे योग्य नाही। येतंय लक्षात? असं त्या बाबांना सांगायची तिची इच्छा आहे। भलती डेअरिंगबाज पोरगी आहे ती। चला याच्यावरचे प्रश्न उत्तर बघा। व्हॉट दॅट बॉय इज सफरिंग फॉर अकॉर्डिंग टू जो, व्हॉट दॅट बॉय इज सफरिंग फॉर, ही इज सफरिंग फॉर सोसायटी अँड फन। ओके, व्हॉट डज हिज ग्रँडपा नॉट नो, व्हॉट डज हिज ग्रँडपा नॉट नो, हिज ग्रँडपा बघा, his grandpa does not know what's good for him, and what does his grandpa do with him, what does his grandpa do with him, he keeps him shut up all alone. Okay, what does Laurie need according to Joe, what does Laurie need, Laurie needs a party of jolly boys. Okay, jolly boys ची party ची त्याला गरज आहे, म्हणजे संगतीची, सोबतची। needs a party of jolly boys. why does Laurie need a party of jolly boys? Why? Because to play with or somebody young or lively, young and lively. What Joe had decided in her mind. She had decided to go over and tell the old gentleman so, जाणं आणि त्या म्हाताऱ्या बाबाला जाऊन सांगणं की तुम्ही तुमच्या नातवाला मोकळं सोडा, असं तुम्ही त्याला घरामध्ये जे दाबून धरलेलं आहे ते योग्य नाही, त्याला पण त्याच्या वयाच्या मुलांमध्ये खेळण्याची इच्छा आहे किंवा असावी, अशी तिची इच्छा असते मित्रांनो सांगायची। एवढा पॅरेग्राफ घेतो, घेऊ ना, घेऊ का नको, हा घेतो हा, तुमची परवानगी आहे ना मित्रांनो, व्हेरी गुड, मी थोडं व्यवस्थित घेतो खाली। एकदम बरोबर, जेवढा पॅरेग्राफ घ्यायचा आहे तेवढा बरोबर आहे तुमच्या नजरे समोर आता। एक 5 मिनिटं जास्त घेतो, 30 मिनिटांचं सांगितलंय पण घेऊ द्या, आता काय करता, नाही होते वेळेनुसार आपण नाही चालू शकत, कारण कॉन्सेप्ट आहेत त्या क्लिअर आपल्याला बोलाव्या लागतात। द आयडिया अम्युज्ड जो, त्या कल्पनेने जोला आनंद दिला, अम्युज म्हणजे काय, आनंद देणे। हु लाईक्ड, जिला आवडायचे, टू डू डेअरिंग थिंग्स, टू डू म्हणजे करायला, डेअरिंग थिंग्स धाडशी गोष्टी। द आयडिया अम्युज्ड जो हू लाईक टू डू डेअरिंग थिंग्स अँड आणि वाज ऑलवेज स्कॅन्डलायझिंग मेग बाय हर क्युअर परफॉर्मन्स। आता बघा, वाज ऑलवेज स्कॅन्डलायझिंग मेग म्हणजे तिला त्रस्त करत होती, स्कॅन्डलाइज म्हणजे काय, आपल्या वागण्याने मन दुखवणे समोरच्या व्यक्तीचा, हे समोरच्या मना समोरच्या व्यक्तीवर व्यक्तीच्या मनावर आघात करणे, स्कॅन्डलायझिंग म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला दुखवणे, मेगला ती दुखवायची, तिचं मन दुखवायची। बाय हर तिचा, क्युअर म्हणजे काय, उपद्व्यापी, उपद्व्याप आपण म्हणतो ना काय, असं उपद्व्याप वाढवतोय वो, म्हणजे विचित्र गोष्टी करणे, क्युअर परफॉर्मन्स। येतंय लक्षात? विचित्र अशी वेड्या वाकड्या कृत्यांमुळे हिच्या डोक्याला ताप वाढायचा, कुणाचा, मेघचा, कुणामुळे, जोमुळे। ओके, पुढे बघा,
द प्लॅन ऑफ गोइंग ओवर वॉज नॉट फॉरगॉटन. तिथे म्हणजे त्या लॉरीच्या घरी जाण्याचा जो प्लॅन होता तो काही विसरलेली ती नव्हती, तिच्या डोक्यात तो प्लॅन होताच. अँड आणि व्हेन द स्नोवी आफ्टरनून केम, जेव्हा बर्फाळ दुपार आली, जोने रिझॉल्व्ह म्हणजे ठरवले टू ट्राय व्हॉट कुड बी डन. टू ट्राय म्हणजे करून पाहणे, व्हॉट कुड बी डन, जे काही करता येईल ते. बघा, द प्लॅन ऑफ गोइंग ओवर वॉज नॉट फॉरगॉटन अँड व्हेन द स्नोवी आफ्टरनून केम, जो रिझॉल्व्ह टू ट्राय व्हॉट कुड बी डन. येत आहे लक्षात? She saw Mr. Lawrence drive off. येत आहे लक्षात? She saw, तिने पाहिलं मिस्टर लॉरेन्सला ड्राईव्ह ऑफ म्हणजे बाहेर जाताना, मिस्टर लॉरेन्सला तिने बाहेर जाताना पाहिलं. अँड पुढे बघा, अँड देन सेल्ड आउट म्हणजे निघाली, मोहिमेवर निघाली. टू डिग हर वे डाऊन टू द हेज, तिने तिचा मार्ग त्या कुंपणाच्या भिंतीकडे काढायचं ठरवलं. वेअर, जेथे शी पॉज्ड अँड टूक अ सर्वे, जेथे ती पॉज्ड म्हणजे थांबली, अँड टूक अ सर्वे म्हणजे आजूबाजूला तिने नजर टाकली. येत आहे लक्षात? ऑल क्वाइट, सगळं शांत होत. कर्टेन्स डाऊन, पडदे खाली होते. ऍट द लोअर विंडोज, खालच्या ज्या विंडोज आहेत ना त्याच्यावरचे पडदे हे खाली होते. सर्वंट्स म्हणजे नोकर, आउट ऑफ साईट, दृष्टीआड होते, नोकर पण दिसत नव्हते. अँड आणि नथिंग ह्युमन, एकही मानवासारखी गोष्ट विजिबल दिसत होती, एकही गोष्ट मानवासारखी दिसत नव्हती. बट परंतु अकरली म्हणजे कुरडे, ब्लॅक हेड, कुरड्या केसांचं काळं डोकं असलेलं, लिनिंग म्हणजे वाकलेलं, ऑन अ थीन हँड म्हणजे अशा थीन हातावर, ऍट द अप्पर विंडो. येत आहे लक्षात? बघा, तर खूप सुंदर वर्णन आहे, जसं तसं पिक्टोरियल चित्र तुमच्या नजर समोर उभं राहिलं असेल मित्रांनो. तर तो जो प्लॅन होता त्याच्याकडे जायचा, त्याच्याशी मैत्री करायचा, तो प्लॅन ती विसरलेली नव्हती. आणि जेव्हा ती बर्फाळ दुफार आली ना मित्रांनो, तिने जे काही करता येईल ते करण्याचं तिने ठरवलं. तिने मिस्टर लॉरेन्स म्हणजे लॉरीच्या आजोबांना ड्राईव्ह ऑफ म्हणजे जाताना बघितलं, आणि नंतर ती सेल्ड आउट म्हणजे आपल्या मोहिमेवर निघाली. येत आहे लक्षात? त्याच्यानंतर ती कुंपणाजवळ गेली आणि थांबली, आणि तिने आजूबाजूला असा सर्वे केला. ऑल क्वाईट, सगळं शांत होतं, पडदे खाली होते. येत आहे लक्षात? नोकर सुद्धा दिसत नव्हते, एकही मनुष्य तिथं दिसत नव्हता, फक्त एक कुरड्या केसांचं डोकं आपल्या अशा थीन म्हणजे बारीक अशा हातावर, येत आहे लक्षात, वरच्या विंडोवर ठेवलेलं तिला दिसलं. कोण होता तो? तो मुलगा होता मित्रांनो. येत आहे लक्षात? समजतंय तुम्हाला? व्हेरी गुड. तर बघा, या पॅरेग्राफमध्ये काय पाहिलं आपण? ती जी कल्पना होती त्याच्याकडे जायची, त्या कल्पनेने ती खूप आनंदित झाली, आणि तिला डेअरिंगची कामं करायला नेहमी आवडायचे, आणि त्याच्यामुळे मेघला खूपच मनस्ताप सहन करावा लागायचा. आता ती त्याच्याकडे जाण्याचा प्लॅन ती विसरलेली नव्हती, आणि जेव्हा ती बर्फाळ दुफार आली तेव्हा तिने आपला जो निर्णय होता तो अंमलात आणायचं ठरवलं. तिने मिस्टर लॉरेन्स म्हणजे ते म्हातारे बाबा तिला जाताना दिसले, त्याच्यानंतर ती तिकडेच निघाली त्याच्या घराकडे, कुंपणाजवळ जाऊन ती थांबली, आणि तिने सर्वे केला, सगळीकडे शांत होतं, घराचे पडदे खाली होते, खिडक्यांचे, नोकर कोणीच दिसत नव्हतं, फक्त यांनी एकही मनुष्याची हालचाल तिथं दिसत नव्हती, फक्त एक असे करली हेअर्स म्हणजे काय कुरडे केस असलेला मुलगा आपल्या बारीक अशा हातावर डोकं ठेवून वर खिडकीमध्ये त्याला तिला दिसला. ओके, इथपर्यंत चला मित्रांनो, याच्यावरचे प्रश्न उत्तर घेऊ. हु लाइक टू डू डेअरिंग थिंग्स जो लाइक टू डू डेअरिंग थिंग्स. Who was always scandalizing Meg by her queer performance? Joe. How Joe always scandalized Meg by her queer performance.
performance. Okay, what was not forgotten? What was not forgotten? The plan of going over was not forgotten. When did Joe resolve to try what could be done? When did Joe resolve to try what could be done? When the snowy afternoon came. Jeva ki snowy afternoon aali teva. What did Joe see? What did Joe see? Joe saw, athava she saw na? She saw Mr. Lawrence drive off. Okay. Who did sail out to dig her way to the hedge? Jo uttar ahe tyacha. What did Joe survey? Manje tine kasla survey kela kiwa tine kay survey kela? All quiet, curtains down at the lower windows. Servants out of sight and nothing human visible. Huh? But a curly black head leaning on a thin hand at the upper window. Okay friends, samajhte hain mitranno. Jar ka aplyala ha video avadla asel tar yala like kara. Apan channel var navin asnar tar channel la subscribe kara. Ani ha video aplya mitrankade share kara. Okay. स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.